पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांची कसोटी लागणार आहे। तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवारच सत्तेत सहभागी झालेत, मात्र महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं। पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतलाय, मात्र या अधिवेशनात सर्व समीकरणच बदलली आहेत। या आधी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी बाकांवर बसून अजित पवार विरोधी पक्ष नेते पदाच्या भूमिकेत सरकारवर तुटून पडत होते। आता अजित पवार सरकारमध्ये अर्थमंत्री झालेत, परिणामी महाविकास आघाडीच्या तोफखान्यावरती निश्चितच परिणाम होणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुबार पेरणीचं संकट, राज्यात झालेल्या दंगली या मुद्द्यांवरून आक्रमक होण्याचे संकेत विरोधकांनी दिलेत। आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आहोतच। आता काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदही आम्ही क्लेम केल्यानंतर मिळेल, आणि आम्ही जे काही आहोत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरकारला धारेवर धरण्याचं काम करू। सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अशी राणा भीमदेव थाटात घोषणा केली होती, परंतु दुपटीनं सोडा, एकटीनं सुद्धा, एका वेळेस सुद्धा अजून एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना कोणत्याही सततच्या पावसाचे निधी, पैसा, अनुदान कोणतंही मिळालेलं नाही। विधिमंडळाचं अधिवेशन राज्यातल्या जनतेसाठीही तितकंच महत्वाचं असतं, कारण सामान्य जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडले जातात, तिथे प्रश्न सोडवले जातात। आता विरोधक कशा प्रकारे सामान्यांचे प्रश्न मांडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडी विरोधक म्हणून सरकारला धारेवर धरण्यासाठी अनेक मुद्दे यावेळेस उचलणार आहे, त्यामध्ये महिला अत्याचार, जातीय दंगली आणि शेतकऱ्यांचे मुद्दे प्रमुख असणार आहे, बेरोजगारी, त्याचबरोबर इतरही मुद्दे महत्वाचे असणार आहे। त्यासाठी महाविकास आघाडीमधील विरोधी पक्षांची सगळी रणनीती आखण्यात आली आहे, मात्र महाविकास आघाडीला अजूनही विरोधी पक्षनेता मिळाला नाही, यामुळे विरोधी पक्षनेता कोण असणार यावर सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा रंगली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।